आता बघा, मी हे नाणं ह्या हातातून ह्या हातात नेऊन दाखवतो, तेही जादू ने. ठीक आहे ठीक आहे, मी ती अतिशय कठीण अशी गायब होणाऱ्या ग्लासची जादू दाखवतो. हा पहा, एक साधा ग्लास आहे. माझ्या जादुई शक्तींनी मी काहीही निशाणी न ठेवता त्याला गायब करून दाखवतो. रामस काका, ही जादू कधीच चालत नाही. तुम्हाला काही वेगळं करता येतं का? हा, आम्हाला एखादी गोष्ट सांगा ना. एक गोष्ट? ठीक आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक खरी गोष्ट, खूप महान आणि छान गोष्ट. ही गोष्ट खूप वर्षांपूर्वी सुरू झाली. ही गोष्ट ह्या जादू पासूनच सुरू झाली. गायब होणाऱ्या ग्लासापासून? बरोबर. ती जादू नीट झाली? नाहीच. तडा, ग्लास तसाच राहिला, जादू झालीच नाही. ही जादू कधीच जमत नाही. रामस, कॅरोनं मला तुरुंगात टाकलं आणि तिथे माझं आयुष्य बदलून टाकणारा माणूस मला भेटला. मी फेरोचा आचार्य आहे, तू कोण आहेस? मी आहे रामस, फेरोनचा एक जादूगार. जादूगार काय, ठीक आहे. आता या जागेवरून गायब होऊन दाखव बघू. त्याचं काय आहे की मी एक चांगला जादूगार नाही आहे आणि म्हणूनच मला इथे तुरुंगात टाकलंय. छान कारण आहे. मी जोसेफ, मी 13 वर्ष फेरोचा गुलाम होतो. तर मग आमचं काय होणार हे तुला ठाऊक असेल? त्याला काही ठाऊक नाही, तो फक्त ते गाणेरड कपड्यांचं बोचक घेऊन रात्रंदिवस तिथे पडलेला असतो. आपण उद्या मारले जाऊ तरी त्याला त्याचं काही नाही. जे घडणार आहे ते चुकणार नाही. खूप मदत केलीस रे, आभारी आहे. झोप आचारी, झोप जादूगार, देवावर विश्वास ठेवा. मी खरंच झोपलो होतो आणि झोपेत मी एक स्वप्न बघितलं. मी स्वप्नामध्ये एका द्राक्षाच्या मळ्यामध्ये होतो. मी फेरोनच्या ग्लासामध्ये द्राक्ष पिळली आणि मग त्यांना सरबत प्यायला दिलं. सोप आहे, द्राक्षाचे 3 घड आणि आपण 3. माझं स्वप्न म्हणजे फेरो आपल्या पुढल्या जेवणाबरोबर आपल्याला 1 ग्लास सरबत देणार. हे आलं जेवण, तू बोललास ते खरं असू दे. कैद्यांनो, चला जेवून घ्या. बघा, अगदी माझ्या स्वप्नासारखं 3 सरबताचे ग्लास. घ्या घ्या घ्या, प्या. हे तर पाणी आहे रामस. अरे, जशी तुझी जादू आहे ना तशीच तुझी स्वप्न, तीही वाईट. हे तर पाणीच आहे. माझ्या स्वप्नाबद्दल तुला सांगण्यात काही अर्थ नाही. तुला त्याचा अर्थ नक्कीच सांगता येणार नाही. स्वप्नांचा अर्थ लावणं हे तर देवाचंच काम नाही का? पण मग काय, देवाने तुला माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगितला? तुझ्या स्वप्नातले 3 घड म्हणजे 3 दिवस. या 3 दिवसात फेरो तुला क्षमा करेल आणि तुझी नोकरी परत देईल. ठीक आहे जोसेफ, हे तर सरबतापेक्षाही चांगलंय. तू कधीही माझ्या स्वप्नांचा अर्थ लावू शकतोस.
बर तर मग शहाण्या माणसा माझ्या स्वप्नांचा अर्थ सांग. मी प्रयत्न करतो. मी स्वप्न बघितलं कि मी पावाने भरलेल्या 3 टोपल्या उचलल्या होत्या. सगळ्यात वरची टोपली पेरोनसाठी होती. मग काही पक्षी आले आणि त्यांनी पेरोनच्या टोपलीमधील पावांवर चोच मारली. हे काही खास स्वप्न नाहीये. जरा गप्प बस. बर शहाण्या माणसा, मला सांग याचा अर्थ काय? भयंकर स्वप्न, तितक्याच भयंकर अर्थाच. येत्या 3 दिवसात फेरो तुला फाशी देईल. काय मला फाशी देणार? तू वेड्यास. माझ्या वाटेतून दूर हो वेड्या माणसा. तू आणि तुझं मूर्ख बोचका. अरे हाड. तू ही स्वप्न समजण्याची जादू कुठे शिकलास? ही जादू नाहीये रामस, माझा देवावर विश्वास आहे. हो अर्थातच देवावर विश्वास. पण कुठल्या? ओसायरिस, आयसिस, रा, हॉरिस, एमॉन, हेथॉर, कितीतरी आहेत. खरा देव फक्त एकच आहे रामस. तुलाही ते लवकरच कळेल जसं मला कळलं. जोसेफ, हे बोचक काय आहे? हे तुझ्यासाठी इतकं महत्वाचं का आहे? ती खूपच मोठी गोष्ट आहे रामस. तू तर म्हणालास की मी इथे 3 दिवस आहे, हा वेळ पुरेसा आहे ना? अरे खूप झाला, आरामात बसून ऐक. माझी गोष्ट 13 वर्षांपूर्वी सुरू होते. मी कॅनन मधल्या एका गरीब कुटुंबातला मुलगा. सगळ्या 11 भावंडांमध्ये मी वडिलांचा लाडका होतो. ते माझे खूप लाड करायचे आणि मी ते करूनही घ्यायचो. बाबा धन्यवाद, हा खूप सुंदर आहे. खरंच, मी 17 वर्षांचा असताना एक दिवशी माझ्या वडिलांनी मला एक रंगीबेरंगी कोट दिला. फक्त माझा लहान भाऊ बेंजामिन वगळता सगळे भाऊ माझ्यावर जळायला लागले. ए जोसेफ मस्त आहे. माझ्या सगळ्या मोठ्या भावांना हे सहन होणं शक्यच नव्हतं. वा बाबा, हा खूप सुंदर कोट आहे. बाबा तुम्हाला सांगायला हवं, मी एक स्वप्न बघितलंय. खरच? कसलं स्वप्न? मी स्वप्नात पाहिलं की आपण सगळे बाहेर शेतात गव्हाचे भारे बांधत होतो. इतर सगळे गव्हाचे भारे माझ्या गव्हाच्या भाऱ्याच्या भोवती होते आणि त्याला नमस्कार करत होते. आणि मग खुद्द सूर्य, चंद्र आणि 11 तारे या सगळ्यांनी मला नमस्कार केला. बाबा हे अति झालंय. जोसेफला वाटतंय आम्ही त्याच्या समोर झुकावं. याला वाटतं तो आपल्यापेक्षा सरस आहे. जोसेफला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. शांत व्हा मुलांनो. जोसेफ तुला खरंच असं वाटतं का की आम्ही सगळ्यांनी, तुझ्या भावानी, तुझ्या आईनं आणि मी, तुझ्या समोर झुकावं? स्वप्नामध्ये तरी असंच दिसलं बाबा. बस झालं, तुझी सगळी स्वप्न गेली खड्ड्यात. आता मलाही तुझा राग यायला लागला आहे. मी अल्लड होतो आणि त्यामुळे माझ्या भावांना काय वाटेल याचा विचारच नाही केला. माझ्याकडून चूक घडली. मला जोसेफ आवडत नाही. तो आपल्या सगळ्यांना मूर्ख समजतो. आपण काहीतरी करायला हवं. नको. अरे लहान आहे तो, मनाचा वाईट नाहीये. मला त्याच्या अचरड स्वप्नांचा वीट आलाय. आपण काही केलं पाहिजे. ती फक्त स्वप्न आहेत सिमियन, त्यांना काही अर्थ नाहीये. नाही रोबिन, त्याने ह्यावेळी जरा अति केलंय. तो जगर मुगर कोड सगळ्यांपुढे मिरवतोय. आपल्याला काही केलं पाहिजे. नाही, आपण आपल्या भावाला मारणं चांगलं नाही. तो येतोय. तुम्ही सगळे तयार आहात? हो आहोत. चला त्याला धडा शिकवू. चल आपल्याला लपायला हवं. चल आपण ठरवलंय. कसे आहात तुम्ही? हो खूपच सुंदर कोट आहे नाही का? हो धन्यवाद, आभारी आहे मी. ओ कसा दिसतोय मी? चकास. आहा. काय
अरे अरे पण काय करताय तुम्ही? अरे गर्विष्ठपणाबद्दल याला शिक्षा झालीच पाहिजे. त्याला त्याला विहिरीत ढकलून द्या, ही शिक्षा पुरेशी आहे. मग विहिरीतच टाकू. चला एक दोन तीन. नाही नाही, अरे देवा नाही. जोसेफ, मी तुला परत येऊन वाचवेन. शिकवला मी स्वतःला काही तास तरंगत ठेवू शकलो. रुबेन, या वेळी तू वाचणार नाहीस जोसेफ. चल हात दे गुलामा. सिमियन, ही लोक कोण आहेत? इश्मालाइट गुलामांचे व्यापारी. तू तू त्यांना पैसे दिलेस का मला वाचवायला? त्यांनी पैसे दिले तुला विकत घ्यायला. बराय गुलाम, कायमची सुटका झाली. पण आपल्या बाबांचं आणि बेंजामिनचं काय? मी तुझ्या या कोटाच्या बाया मेंढ्यांच्या रक्तात बुडवल्यात. आम्ही बाबांना सांगू तुला जंगली प्राण्यांनी नेलं आणि राहिलं फक्त हे. बेंजामिन तुझ्या शिवाय अधिक बरा राहील, समजलं लाडवलेल्या मुला? थांबा, मला सोडून जाऊ नका, दया करा माझ्यावर. हाय जोसेफ, जोसेफ माझा पोरा. जोसेफ माझा भावा, मला माफ कर. आणि गुलाम म्हणून 13 वर्ष काढल्यानंतर सुद्धा बाह्यांशिवायचा हा कोट माझ्या मालकीची एकमेव वस्तू आहे. तुझे सख्खे भाऊ? हा, सगळी देवाची इच्छा, त्याच्या पुढे कुणाचं काय चालणार. मग तू इथे तुरुंगात का आहेस? मी राजमहालाच्या मुख्य शिपायाचा गुलाम होतो. त्याच्या पत्नीने खोटं सांगितलं आणि मी न केलेल्या गुन्ह्यांचे आरोप माझ्यावर आले, म्हणून त्यांनी मला इथं डांबून ठेवलंय. किती दिवसांसाठी? दिवसांसाठी नाही, कायमच. तुझ्यासारखं नाही, कळलं का? 3 दिवस झाले की सुटशील तू. आणि मग आमचं संभाषण तिथेच थांबलं. 3 दिवसांनंतर मला सोडण्यात आलं. तुमच्या पैकी रामस जादूगार कोण आहे? मी आहे रामस. चल, तुझी सुटका झाली आहे दोस्ता. हो, आणि मी, माझं काय, मला पण सोडताय ना हो. तू आचारी आहेस का? बरोबर ओळखलं. ह्याला बरोबर घेऊन चला. तुझं ते भंपक स्वप्न खोटच ठरलं गुलामा. माझी पण सुटका होते. सुटका? छे, तुझा गैरसमज होतोय. फेरोनचा आदेश आहे की तुला फासावर लटकवण्यात यावं. काय? नाही नाही, काहीतरी चूक होते. फेरोनी तुला 20 दिल्याच्या आरोपावरून दोषी मानलाय. हो, मी फेरोचा आचारी आहे, तुम्ही असं नाही करू शकत. आशा करतो तुझा देव तुला सुरक्षित ठेव. तू मला अगदी कायमचं बदललंयस जोसेफ. तुला कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल तर ती मी करेन. अलविदा माझ्या मित्रा. देव तुझ्या पाठीशी राहो रामस. आणि अशा रीतीने मी फेरोनच्या सभेत जादूगार म्हणून माझी जागा परत मिळवली. पहा, फळांची कसरत करणारा महान कसरतपटू, महान फेरो. एक संत्र, एक सफरचंद, एक नारळ, एक फळ अजून, एक कलिंगड. <उँँ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 ँ
दुसरा आता पहा उडणारा जादूगार चाललो आम्ही पुढे रामस तू जे काही करतोयस त्यानं काहीही फायदा होत नाहीये. फेरो तुम्ही थोडेसे दमलेले दिसताय. मला अजूनही स्वप्नांचा त्रास होतो रामस. मी दरवेळी झोपायचा प्रयत्न करतो पण परत स्वप्न पडतात. जर स्वप्न ही तुमची समस्या असेल फेरो तर तुम्हाला हवा असलेला माणूस मी आहे. मी इतरांपेक्षा स्वप्नांचा अर्थ जास्त चांगला सांगू शकतो. माझ्यापेक्षा चांगला नाही फेरो. कुणी माझ्यापेक्षा जास्त चांगला अर्थ नाही सांगू शकत. मग मी तुम्हाला माझी स्वप्न सांगतो. कदाचित ते त्यांचा अर्थ समजावून सांगतील. माझ्या स्वप्नात मी नाईल नदीच्या किनाऱ्यावर होतो. सात धष्टपुष्ट गायी नदीतून बाहेर आल्या आणि चरायला लागल्या. आणि मग सात हडकुळ्या गायी नदीतून बाहेर आल्या आणि त्यांनी त्या सात धष्टपुष्ट गायींना खाऊन टाकलं. पण तरीही हडकुळ्या गायी काही जाड झाल्या नाहीत. त्या हडकुळ्याच राहिल्या. माझ्या दुसऱ्या स्वप्नात गव्हाचं एक रोप जमिनीतून वर आलं आणि त्यावर गव्हाच्या टचटचीत दाण्यांनी भरलेल्या सात कोंब्या होत्या. मग त्या सात गव्हानी भरलेल्या कोंब्यांना सात सुकलेल्या कोंब्यांनी गिळून टाकलं आणि त्याही काही केल्या बहरल्या नाहीत. मला ह्या स्वप्नांचा अर्थ कळत नाही पण मला त्यांचा खूप त्रास होतो. महान फॅरो तुमच्या स्वप्नाचा अर्थ सोपा आहे. सात धष्टपुष्ट गायी म्हणजे त्याचा अर्थ तुमचं दुपारचं जेवण आणि सात हडकुळ्या गायी म्हणजे त्याचा अर्थ तुमचं रात्रीचं जेवण. मला नाही वाटत तसं. शिपायानो याला तुरुंगात टाका. धन्यवाद फेरो महाराज. तुम्ही खूप हुशार आहात फेरो महाराज. माझे बंधू अर्थातच मूर्ख आहेत. मी तुम्हाला तुमच्या दुसऱ्या स्वप्नाचा अर्थ सांगतो. बर सांग. ठीक आहे. गव्हाच्या सात टचटचीत दाण्यानं भरलेल्या कोंब्या म्हणजे तुमच्या बायका. जाड्या आहेत ना त्या भरलेल्या. आणि सात सुकलेल्या दाण्यांचा अर्थ बारीक बायका. सोपं आहे. तुमच्या स्वप्नांचा अर्थ असा आहे फेरो की तुम्हाला सुट्टी घ्यायची आहे तीही तुमच्या बायकांशिवाय. शिपायानो याचीही तुरुंगात रवानगी करा. धन्यवाद फेरो. तू खूप शांत वाटतोयस रामस. तुझं माझ्या स्वप्नांबद्दल काही मत नाही का? माझी खात्री आहे ती महत्वाची आहेत फेरो. पण स्वप्नांचा अर्थ मला लावता येत नाही. रामस तू इतकं खरं कसं बोलायला लागलास? हे तर दिसून येत आहे की तुरुंगात गेल्यापासून तू खरोखरच बदललायस. खरं आहे फेरो. मी एका हिब्रू गुलामाबरोबर तुरुंगात होतो. ह्या माणसाला स्वप्नांचा अर्थ सांगता येतो. त्याने आधीच सांगितलं होतं की तुम्ही मला सोडाल आणि आचाराला फासावर द्याल. तर ह्या हिब्रू गुलामाला असं वाटतं की त्याला माझं मन कळतं. घेऊन ये त्याला. तर गुलामा माझ्या स्वप्नांबद्दल तुला काय वाटतं? देवानं दर्शवल्यानुसार दोन्ही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. इजिप्तला पहिली सात वर्ष समृद्धी असेल आणि मग पुढची सात वर्ष दुष्काळाची जातील. ही दोन स्वप्न तुम्हाला दाखवून देवाने स्पष्ट दर्शवलंय की हे लवकरच होणार आहे. अच्छा, म्हणजे स्वप्न माझ्याबद्दल नाही तर माझ्या देशाबद्दल आहेत. मला कळत नाही काय करावं. मी तुम्हाला सांगतो
आता काय करावं लागेल ते? जोसेफ गप्प बस, फेरोनशी अशा तऱ्हेनं बोलू नकोस. काही हरकत नाही रामस, तू सांग मला जोसेफ मी काय करायला हवं. विश्वासातला एक शहाणा माणूस आपण शोधायला हवा, त्याला राज्यपाल नेमा आणि तो इजिप्तच्या समस्या सोडवेल. माझा विश्वास असेल असा शहाणा माणूस, पण तो तर माझ्या समोरच उभा आहे. मी? तू नव्हे रामस, हा जोसेफ. दुसऱ्या कुणालाही जमलं नाही तेव्हा तू माझ्या स्वप्नांचा अर्थ लावलास. तू प्रामाणिक आहेस आणि तुला मानाची हाव नाही. मला हवा तसा माणूस तूच आहेस. धन्यवाद फेरो. तर आता सांग जोसेफ मी काय करायला हवं. प्रत्येक शेतकऱ्याकडून धान्य गोळा करा, त्यांच्या उत्पादनाच्या 1/5 आणि साठवून ठेवा. हे जर असं 7 चांगली वर्ष साठवलं तर इजिप्तकडे नंतरची 7 वर्ष पुरेल एवढं धान्य असेल. मी असंच करेन. नाही, तू आणि मी मिळून करूया. जोसेफ तू मला खूप खुश केलंयस. मी तुला एका राज्यपालाला साजेस इजिप्शियन नाव देतो. तू आहेस आता झेफनाथ पनेया. ही घे माझी राजमुद्रा. आता माझ्या नंतरचा दुसरा मान तुझा. हे तुझ्या नव्या सत्तेच आणि मानाचं चिन्ह. वा उत्तम. आता फक्त तुझं ते घाणेरड जॅकेट टाकून द्यायचं आणि तुझ्यासाठी सुंदर मखमली वस्त्र शिवायची. फेरो आपल्या या दानशूरपणाबद्दल आपले आभार. एवढे चांगले कपडे घालणं हे माझं भाग्यच, पण माझ्या मौल्यवान कोटापासून मी नाही दूर होणार. जशी तुझी इच्छा. आणि रामस, तुरुंगातून बाहेर आल्यापासून जादूगार म्हणून तुझं काम अतिशय वाईट झालंय, अगदी पूर्वीपेक्षाही. तुम्ही मला परत तुरुंगात पाठवणार? नाही, तू जोसेफचा नोकर होशील. सतत त्याच्या बरोबर राहा आणि कायम त्याच्या आज्ञेचं पालन कर. धन्यवाद फेरो, माझ्यासाठी हे आनंदाचं काम आहे. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ज्या गुलामाला मी तुरुंगात भेटलो होतो तो आज संपूर्ण इजिप्तचा राज्यपाल होता आणि तो खूप महान राज्यपाल झाला. जोसेफनं भविष्य वर्तवल्यानुसार संपूर्ण इजिप्त मधून धान्य गोळा करण्यास सुरुवात झाली. शेतकरी दादा, या मोसमात किती धान्य झालं तुमच्याकडे? बघा, आमची 500 पोती धान्यानं भरली हुजूर. खूपच छान. राज्याच्या नवीन कायद्यानुसार माझी माणसं यातून 100 पोती घेतील. ती फेरोच्या भंडारात साठवून ठेवली जातील, जी टंचाईच्या काळात कामाला येतील. जशी आज्ञा राज्यपाल. जोसेफनं इजिप्तच्या प्रत्येक शेताला भेट दिली आणि पिकातील 1/5 धान्य घेतलं. 7 वर्ष खूप पीक चांगली होती आणि धान्यही भरपूर. घेतलेलं सगळं धान्य फेरोनच्या भंडारात साठवून ठेवलं होतं. 7 वर्षांपर्यंत धान्याचा साठा वाढतच गेला. धान्याची 1000 पोती एकावर एक रचली गेली इजिप्तच्या लोकांसाठी. आणि फेरोनच्या स्वप्नाच्या अर्थाप्रमाणेच 7 वर्षांनंतर सगळं बदललं. पाऊस थांबला, विशाल नाईल नदी आटून गेली आणि जे काही धान्य उगवलं तेही उन्हामुळे जळून आणि सुकून गेलं. तुम्ही महान आहात फेरो, कुठल्या शब्दात तुमचे आभार मानू. आभार राज्यपालांच्या दूरदृष्टीचे माना. त्यांनीच आपल्या इजिप्तला वाचवलंय. ते बघा, राज्यपाल आले. राज्यपाल, 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 राज्यपाल.
जोसेफ इजिप्तच्या गळ्यातला ताईत झाला होता. जिथे जाईल तिथे लोक त्याचा जय जयकार करत असत. पण दुष्काळाला सीमा नसतात आणि लवकरच इजिप्तच्या जवळपासच्या गावांमध्येही भयंकर दुष्काळ आला. केननवर पण निसर्गाचा भयंकर कोप झाला. मुलांनो, आपल्या जमिनी सुकल्या आहेत. सगळं केनन कोरडं आणि निष्प्राण झालं आहे. आता आपण काय करू शकतो बाबा? इजिप्त कडे जास्त धान्य आहे असं मी ऐकलंय. शहाण्या राज्यपालानं भरभराटीच्या काळात धान्य साठा केला होता. पण त्यामुळे आपली कशी मदत होईल? मी तुम्हाला सगळ्यांना इजिप्तला पाठवणार आहे बेंजामिनला सोडून. त्या शहाण्या राज्यपालाकडून तुम्ही थोडं धान्य विकत घ्या. चांगली योजना आहे बाबा. आम्ही आताच निघतो. बाबा, मला पण जायचंय. नाही बेंजामिन, जोसेफ माझ्यापासून हिरावला गेला. तूही गेलेला मला अजिबात सहन होणार नाही. चला निघा आता, जितक्या लवकर जाल तितकं बरं. त्या भयंकर दुष्काळात बऱ्याच लोकांनी जोसेफ कडून मदत मागितली. हे पुढचे लोक केनानचे काही मेंढपाळ आहेत. हे भाऊ आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. केनानचे किती भाऊ आहेत ते? इथे 10 म्हटलंय. 12 जणांच्या कुटुंबातले. 12? पाठवा त्यांना लगेच, आत पाठवा. आत या. माझी भावंड, माझं स्वप्न खरं झालं. जोसेफ, तू ठीक आहेस ना? रामस, अरे माझे भाऊ आहेत हे. काय? मी कोण आहे हे यांना कळता कमा नाहीये. ते माझा आवाज ओळखतील. माझ्याऐवजी तू बोल. हुजूर, आम्ही केननहून आलो आहोत तुमची मदत घ्यायला. त्यांच्या बाकीच्या भावांचं काय झालं ते विचार. तुम्ही म्हणता तुम्ही 12 भाऊ आहात, पण राज्यपालांसमोर तर फक्त 10 उभे आहेत. इतर दोघे कुठे आहेत? आमचा धाकटा भाऊ बेंजामिन बाबांबरोबर केनन मध्ये आहे. आमचा दुसरा भाऊ वारला. बेंजामिन सुरक्षित आहे, देवाचे आभार. त्यांना विचार, दुसरा भाऊ कसा काय वारला? असं कसं झालं? दुसरा भाऊ कसा वारला? हुजूर, त्याला जंगली प्राण्यांनी नेलं. रामस, राज्यपाल झेफेने त्यांना वाटत की तुम्ही खोटारडे आहात आणि हे रहा. नाही नाही, हे खरं नाहीये. हे बरोबर नाहीये. हा तुमचा चुकीचा निर्णय, पूर्णपणे आमच्यावर दया करा. राज्यपालांची आज्ञा आहे की तुमच्या पैकी एकाने जाऊन सर्वात लहान भावाला घेऊन यावं आणि इतर 9 भावांनी इजिप्त मध्येच राहावं. असं तुम्ही केलं तरच तुम्ही खरे लोक आहात असं सिद्ध होईल. पण हुजूर, आम्ही हेर नाही आहोत. शपथेवर सांगतो. अहो, जर आम्ही आमच्या धाकट्या भावाला इथे आणलं तर आमचे वडील मरतील. आधीच एकाच्या मृत्यूने ते खूप हळवे झालेत. आणि हुजूर, आम्ही त्याला नाही आणू शकणार. मग तुम्हाला तुरुंगात टाकावं लागेल. शिपायांनो, घेऊन जा यांना. तीन दिवस भावांशी कसं वागायचं या गोष्टीचं जोसेफ तळमळीनं विचार करत राहिला. मग आपल्या देवाची प्रार्थना करून त्याने निर्णय घेतला. राज्यपालांनी ठरवलंय की तुम्ही घरी जायला मोकळे आहात, पण बेंजामिनला त्यांच्या समोर आणेपर्यंत तुमच्यापैकी एकाला इकडे राहावं लागेल. आणि तुम्हाला परत कधी धान्याची गरज असेल तर बेंजामिनला तुमच्या बरोबर यावं लागेल. काय करायचं हे ठरवायला मी तुम्हाला एकटं सोडतो. कदाचित जोसेफ बरोबर आपण जे केलं त्याबद्दल आपल्याला ही शिक्षा होत असेल. मी तुम्हाला अगोदरच सावध केलं, पण माझं ऐकायला कुणीही तयार नव्हतं. जोसेफला लायकीप्रमाणे मिळालं याचा आणि जोसेफचा काही संबंध नाही. आपण राज्यपालांना हवं तसं करू. आपल्यापैकी एक जण इथं राहील आणि इतर कॅनलला परत जाते. आता जोसेफ बद्दल बोलायचं नाही. तो मेल आहे, आता त्याच्याबद्दल काहीही नको. जोसेफनं आपला शब्द पाळला.
भावांना हवं तेवढं धान्य मिळालं आणि जोसेफनं मागे सिमियन या भावाला ठेवला. आणि मग जोसेफनं मला काहीतरी खूप विचित्र करायला सांगितलं. सगळे भाऊ केनानला परत गेले तेव्हा ते खूप आश्चर्यचकित झाले. बाबा बघा सोन्याचं नाणं यातही आहे. इकडे बघा इथे आणखीन एक आहे. आपले सगळे पैसे आपल्याला परत मिळाले. मला ह्या राज्यपालांचं काही कळतच नाहीये. त्यांनी माझा मुलगा सिमियोनला ठेवून घेतलं, त्यांना माझा मुलगा बेंजामिन हवा आहे आणि आता धान्याच्या बदल्यात ते पैसे घ्यायला तयार नाहीत. मी खरंच गोंधळून गेलोय. बाबा मला इजिप्तला जाऊ द्या, मग ते सॅमियनला सोडतील. नाही, मला आणखी एक मुलगा गमवायचा नाहीये. तू कुठेही जाणार नाहीस. पण दुष्काळ सुरूच राहिला आणि कुटुंबाचा धान्याचा साठा संपत आल्यामुळे जेकब समोर दुसरा काही पर्याय राहिला नाही. बेंजामिन, तू जुडा आणि रुबेन बरोबर इजिप्तला जाशील बाळा. हो बाबा. ह्या राज्यपालांना तुला का बघायचंय ते काही समजत नाही बुवा, पण त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवायला हवा. हर जड अंतकरणाने जेकबने आपल्या तिन्ही मुलांना निरोप दिला. त्याला वाईटाची कुणकुण होती, पण त्याचं कुटुंब त्या धान्याशिवाय जगू शकत नव्हतं. रखरखत्या वाळवंटामधला हा प्रवास फारच कठीण होता. कालांतराने प्रवासी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले. बेंजामिन, जुडा, रुबिन, तुम्ही आत येऊ शकता. बेंजामिन, तू सुखरूप आहेस. राज्यपाल तुमच्या परत येण्याने खुश आहेत. तुमचा भाऊ सिमियन याला लगेचच सोडण्यात येईल. धन्यवाद राज्यपाल. राज्यपालांना माहिती हवीये की त्यांचे तुमचे वडील जिवंत आहेत का? हो, आमचे वडील जिवंत आणि चांगले आहेत, पण आमच्या कुटुंबाला धान्याची खूप गरज आहे. हो, आम्ही धान्य विकत घ्यायला पैसे आणलेत आणि हुजूर आम्ही मागच्या मालाचे पैसे देखील घेऊन आलोत. कसे कोण जाणे, पण आम्ही तुम्हाला दिलेले पैसे परत आमच्या गोण्यांमध्ये आले. राज्यपालांच्या चांगुलपणाबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. आमचे वडील खूप खुश होतील. पण त्यानं केलं ते योग्य की नाही याबद्दल जोसेफला खात्री नव्हती. जोसेफ, तुमचे भाऊ निघाले. मला माहिती आहे रामस, देवाच्या करणेवर विश्वास ठेवतो मी, पण तरीही दुःख होतं. मला सांगायला हवं होतं त्यांना की मी भाऊ आहे त्यांचा. अरे, मी बेंजामिनशी बोललोही नाही. एकदा त्याने इजिप्त सोडलं
की कधीच भेटणार नाहीत ते. तुम्ही काय करू शकता? खर तर मला एक कारण हवंय त्यांना परत भेटायला. रामस, जादूगारच ना तू. मी सांगतो ते करू शकशील. तुझी जादू वापर आणि तू हे त्यांच्या गव्हाच्या गोणीमध्ये घालू शकशील का? जोसेफ, मी प्रयत्न करू शकतो पण ही जादू कधी यशस्वी झाली नाही. यावेळी देव तुला नक्की मदत करेल रामस. इतिहासात फक्त एकदाच माझी जादू यशस्वी झाली. आम्ही ग्लास चोरीला गेलाय असा बहाणा केला. मला कळत नाहीये, मी तो ग्लास पूर्वी कधीही पाहिला नाही. शिपायांनो, या सगळ्यांना अटक करा आणि राज्यपालांसमोर आणा. त्यांचा आवडता ग्लास चोरल्याची शिक्षा म्हणून राज्यपाल झेफेनाथ यांनी बेंजामिनला इजिप्त मध्ये राहायची आणि कायमचा त्यांचा नोकर व्हायची शिक्षा फरमावली आहे. नाही राज्यपाल, तुम्ही आमच्याशी बोलायला का तयार नाही मला ठाऊक नाही, पण हे ठाऊक आहे की जर तुम्ही बेंजामिनला ठेवून घेतलं तर आमचे वडील नक्की मरतील. अहो ते म्हातारे आहेत, राज्यपाल तुम्हाला आधीच सांगितलंय त्यांचं मन मेलंय. मेलय म्हणतोयस? हो, जेकबच्या आवडत्या पत्नीच्या दोन मुलांपैकी बेंजामिन हा एक मुलगा, दुसरा मुलगा खूप वर्ष बेपत्ता आहे. आम्हाला वाटतं तो जिवंत नाहीये. त्याला त्याला जंगली प्राण्यांनी मारून टाकलं. ती एक चूक होती जी माझ्या आणि माझ्या भावांच्या हातून व्हायला नको होती. तुम्हाला माहिती आहे हा कप ही तुमच्याकडे असणारी माझी एकच वस्तू नव्हे. शपथ घेऊन सांगतो राज्यपाल, तुमची एकही वस्तू आम्ही घेतलेली नाहीये. आपण पाहू ते, तुम्ही थांबा. भाऊ खूप घाबरले. काय होणार हे त्यांना माहीत नव्हतं, मलाही माहीत नव्हतं. त्यांना आता काय हवंय? ते कशाबद्दल हसत होते? मला तर ते ओळखीचे वाटतात. आणि मग ते घडलं. माझ्या कोटाच्या बाह्या तुमच्याकडेच आहेत ना? जोसेफ, खरंच तू आहेस? हो, मी जोसेफ, तुमचा भाऊ. जोसेफ, माझा धाकटा भाऊ. हा कोट हा नक्की जोसेफच आहे. तो तर आपला तिरस्कार करत असेल. पण काय केलंय? कृपा करून आम्हाला माफ कर जोसेफ. कृपया आम्हाला माफ कर. भावांनो, तुम्हाला माफ करतो मी. तुम्ही जे केलं तो दुष्टपणा होता, क्रूरपणा होता, पण देवानं वाईटातूनही चांगलं घडवलं. धान्याचा साठा झाल्यामुळे खूप आयुष्य वाचवण्यात यशस्वी ठरलोय आम्ही. अर्थातच माफ केलंय तुम्हाला मी. ओ जोसेफ, धन्यवाद. धन्यवाद. मला हे कापड माहितीये. माझ्या वडिलांकडे या कापडाचे दोन तुकडे आहेत. ते सगळ्यात जास्त या तुकड्यांना जपतात. असं कापड त्याच्याकडे होतं पण त्याला रानटी पशूंनी ठार मारलं. तुला खरं सांगण्याची वेळ आलीये बेंजामिन. ही खूप मोठी गोष्ट आहे, पण आता नेहमी ज्याच्याबद्दल ऐकायचास ना तोच हा. बेंजामिन, केवढा मोठा झालायस तू. जोसेफ, आपला भाऊ. मी पाहिलेली ती सगळ्यात आनंदी पुनर्भेट होती. भावांना त्यांच्या खांद्यावरून अपराधीपणाची भावना उचलली गेल्याची जाणीव झाली. लवकरच जोसेफनं फॅरोनना भेटायला आपल्या भावांना आणलं. मला तुमच्या भावाबद्दल खूप आदर आणि कृतज्ञता वाटते. म्हणूनच माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी इथे इजिप्त मध्येच राहावं.
मी तुम्हाला सर्वात चांगली जमीन देतो, रथ देतो आणि घोडेही देतो. या आता केननला परत जा, वडिलांना आणि कुटुंबियांना घेऊन या. धन्यवाद फेरो. काळजी घे समीहून, जपून जा जुडा. हा माझा बाबाने दिलेला रंगीबेरंगी कोट, त्याने दिल्यापासून हा माझ्यापासून कधीच दूर झाला नाही. त्यांना हा परत दे बेंजामिन, मग त्यांची खात्री पटेल की तू खरं बोलतोयस. मी हा कोट माझ्या जीवापेक्षा जास्त जपेन. भाऊ केननला परत गेले, पण वडिलांचा त्यांच्यावर विश्वास बसला नाही. खरच बाबा, हे अगदी खरं आहे. जोसेफ जिवंत आहे, आम्ही पाहिलंय त्याला, तो इजिप्तचा राज्यपाल आहे. मला कळतंय की तुम्ही सगळे मला बरं वाटावं म्हणून असं म्हणता आहात, पण जोसेफ या जगात नाहीये. तुम्ही सगळे सुखरूप परत आलात ह्यातच मला आनंद आहे बाबा. हे काय, हा तर दिसतोय खरंच असू शकेल का? एकाच गोष्टीनं खात्री होऊ शकते. थांबा. म्हाताऱ्या जेकबला विश्वास ठेवायचा होता, पण खात्री करणं गरजेचं होत. घडी उघड बघू. बघा, हे अगदी सारखे आहेत. मग खरंय तर, तो जिवंत आहे. जोसेफ जिवंत आहे. माझा पोर, माझा मुलगा. आणि मग अख्ख्या कुटुंबानं सामान बांधलं आणि इजिप्त कडे रवाना झालं. त्या प्रवासात 70 लोक होते आणि प्रवास सर्वांसाठी खूप खडतर झाला. प्रवास उगीच केला असं म्हाताऱ्या जेकबला वाटू लागलं. म्हातारा आणि आजारी होता. अशा प्रकारच्या प्रवासात त्याचा मृत्यूही झाला असता. आणि खर तर अनेक वेळा तो मरता मरता वाचला. त्याला वाटलं की हा प्रवास मी का केला. पण एके रात्री बीर शिबा मध्ये जेकबला देवाने भेट दिली. देव जेकबला म्हणाला, इजिप्तला स्थायिक व्हायला घाबरू नको. मी देव आहे, तुझ्या वडिलांचा देव, आणि मी तुला इतके वंशज देईन की एक दिवस तुझं कुटुंब एक महान राष्ट्र बनेल. मी त्यांना सुरक्षित ठेवेन. आणि मग देवाने जेकबला सांगितलं की तो लवकरच आपला लाडका मुलगा जोसेफ याला भेटेल. चला उठा, जागे व्हा, लवकरात लवकर इजिप्तला पोहोचायला हवं. मला माझ्या मुलाला भेटायचं आहे. बेंजामिन, तू पुढे जा बेटा, आणि जोसेफला आपल्याला गोशेनला भेटायला सांग. मी लगेचच निघतो. अरे उठा, आता वाट कसली पाहताय? जोसेफ आपल्या वडिलांना भेटायला खूप आतुर होता. फेरोनना पण बरोबर जायचं होत. जोसेफ, ते पहा, ते आले.
बाबा तो बघा जोसेफ येतोय. माझा पोर. आणि अशा तऱ्हेने 27 वर्षांनंतर जोसेफ जिवंत होऊन परत आला. जेकब, जोसेफचे बाबा, तुमची इच्छा असेल तोपर्यंत ही सगळी जमीन तुमची. खूप खूप आभार फेरो. जोसेफ, थांब, तुला काहीतरी द्यायचंय पोरा. देवावर असलेल्या विश्वासामुळे जोसेफनं सर्वांवर विजय मिळवला आणि कोटा सारखंच त्याचंही कुटुंब जोडलं गेलं आणि अख्ख झालं. तुझं स्वागत आहे जोसेफ. दुष्काळाची 7 वर्ष संपली आणि जमिनीला नव्या आयुष्याचा कोंब फुटला. रामस, रामस, कुठे आहेस तू? आहेस कुठे तू? आ रामस, इथेस तू तर. नमस्कार जोसेफ. एफरिन, मनसा, तुम्ही रामस काकांकडून चांगल्या गोष्टी शिकताय ना, त्रास नाही ना देत? नाही बाबा, ते आम्हाला गोष्ट सांगत होते. गोष्ट छान होती. गोष्ट काय? कुठली, कोणाची गोष्ट? हो, एका ग्लास बद्दल आणि अयशस्वी झालेल्या जादू बद्दल. पण ती एकदा झाली होती ना काका? हो, झाली खरी, थोड्याशा मदतीने.